नेमकं आज आपण अर्ज दाखल केलाय, भाजपची यादी ही पहिली जाहीर झाली, आपलं नाव नाही आहे नेमकं. आज मुहूर्त असल्यामुळे आज मी माझा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु अजून यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यापुढे मी आपला फॉर्म आता भरलेलाच आहे, त्यामुळे यादीची वाट पाहतोय. वरिष्ठांशी मी याबाबत बोलेन, पण बहुजन नाही आली तर ही जागा शिवसेनेकडे जाते असं समजायचं. बघा, आले घेत जाते आहे नाही जाते आहे मला माहिती नाही, परंतु त्यानंतर मला अपेक्षा आहे की 42 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे करतो आणि मला असं वाटतं की 42 वर्षामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मला अनेक प्रलोभनं आले अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी पक्ष सोडावं वगैरे म्हणून दबाव आला, परंतु मी भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलो नाही. शेवटी पक्षाशी प्रामाणिक राहणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही केला आहे. भाऊ, अजून दुसरं असं की पहिल्या नेहमी यादीमध्ये आपण उमेदवारी जाहीर करायचे, आपला अख्ख्या महाराष्ट्राने बघितलंय की एकनाथ खडसे प्रत्येक वेळा उमेदवारी तुम्ही देत होते, नेमकं आज ज्येष्ठ नेते आणि आपली उमेदवारीपर्यंत जेवढे काही जवळपास 25 वर्ष झाले, आदरणीय गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, मी स्वतः त्याच्यामध्ये राहायचो, अनेक माझे नेते राहायचे आणि आम्ही सामूहिक निर्णय त्याच्यामध्ये घ्यायचो आणि त्या माध्यमातून तिकीट वाटपांमध्ये मी होतो. त्या ठिकाणी राज्यभरामध्ये युती तोडण्याची घोषणा असेल का, या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता याला एवढंच म्हणायचं की काला आहे तस्मै नमा. नाही भाऊ, पण नेमकं आता नेमकं कार्यकर्ते नाराज होणार आहेत याकडे तुम्ही कसं बघताय? कार्यकर्ते नाराज होणार तुम्ही कसं बघताय? भाषणात बोलणार भाऊ. एक मिनिट सर, एकच मिनिट.